नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी DM गौतम, कृषी सहायक आंबोरा, मंडळ चिचगड, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया। निसर्गाच्या लहरीपणा आणि हवामानामध्ये वारंवार होणारे बदल यामुळे भात शेती ही अति खर्चाची आणि न परवडणारी ठरलेली आहे। त्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण लागवड केली तर उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल। त्या आधुनिक पद्धतीने लागवड करण्याच्या पद्धतीमधीलच एक पद्धत म्हणजे ड्रम सीडरने लागवड। ड्रम सीडरने लागवड करायच्या दोन पद्धती आहेत, यामध्ये पहिली पद्धत म्हणजे धूळ व्यापावर पेरणी आणि दुसरी म्हणजे चिखलणी करून पेरणी। धूळ वाफ्यावर पेरणी करताना जमीन वापसा आल्याच्या नंतर नागरटी करून घ्यायची। नंतर पहिला पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला नागरटी करून चांगलं शेणखत मिसळवून भुसभुशीत करून रोटावेटरच्या सहाय्याने जमीन सपाट करून घ्यायची। त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बीज प्रक्रिया करून हेक्टरी 70 ते 75 किलो बियाणे हे पेरणीसाठी वापरण्यात येते। या पद्धतीमध्ये तणाचा प्रादुर्भाव वाढल्यास एक्झा डायरेझिल 80 WP 150 ग्रॅम 600 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून हेक्टरी मागल्या पावली चालत जाऊन फवारणी करायची असते। आणि रोपे हे 8 ते 10 दिवसाचे झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी जास्त रोपे पडले त्या ठिकाणीचे रोपे विरड ठिकाणी नेऊन ट्रान्सप्लांटिंग करायचे। आणि जर थोडाफार प्रमाणात नंतर प्रादुर्भाव झालाच तर आपल्याला तण कोनोविडरच्या सहाय्याने तणाचं नियंत्रण करायचं। ड्रम सीडरने लागवड करण्याची दुसरी पद्धत चिखलणीद्वारे पेरणी। चिखलणीद्वारे पेरणी करताना आपल्याला बियाणे मोड आलेले किंवा रोहू पद्धतीने केलेले बियाणे वापरायचे। त्यासाठी बीज प्रक्रिया केलेले बियाणे 24 तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्यानंतर तोच गोणपाट 36 ते 48 तास आपल्याला दुसऱ्या ठिकाणी 2 ते 3 तासाच्या अंतराने पाणी शिंपडून थोडंसं मोड आल्याच्या नंतर ते बियाणे आपल्याला चिखलणीमध्ये पेरता येते। जर जास्तच मोड आला तर ते बियाणं त्या छिद्रामधून निघणार नाही आणि छिद्र बुजून जाईल, यासाठी थोडंसं अंकुरण करताना थोडी काळजी घ्यावी लागते। अशा प्रकारे चिखलणीद्वारे पेरणी केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी पारंपरिक पद्धतीने पुनर्लागवड किंवा रोपाटिकेचा जो खर्च असतो तो खर्च पूर्ण वाचतो। ह्या पद्धतीमध्ये फक्त एका एकराला एकच मजूर लागतो, एका दिवसात एक मजूर एका एकराचं पेरणी करू शकतो, तर पारंपरिक पद्धतीमध्ये एका एकराला 20 ते 25 मजूर लागतात। त्याचप्रमाणे ड्रम सीडरच्या पद्धतीमध्ये रोपाची नियंत्रित लागवड आणि योग्य अंतरावर योग्य खोलीवर आपण लागवड करू शकतो। त्याचप्रमाणे रोपाची नियंत्रित लागवड केल्यामुळे रोपामध्ये सुद्धा वाढ होते आणि उत्पादनामध्ये सुद्धा भरघोस वाढ होते। धन्यवाद।